363व्या शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने संपूर्ण प्रतापगड विद्युत रोषणाईने उजळून निघालंय. इतकंच काय तर लेझरच्या सहाय्याने गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथाही दाखवण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथांमधील एक दिवस म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा केलेला वध. हा इतिहास ऐकला की अंगावर शहारे येतात आणि याच शौर्याचा दिवस म्हणून शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा केला जातो. या दिवशी शिवरायांची प्रतिकृती असलेली पालखी देवीच्या मंदिरातून अश्वरूढ असलेल्या गडावरच्या शिवरायांच्या पुतळ्यापाशी जाते. शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज प्रतापगडावर मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अविस्मरणीय असा हा सोहळा व्हावा यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणांनी कंबर कसली होती. शिवमय असं वातावरण गडावर पाहायला मिळालं. यंदा मात्र हा उत्सव खास आहे, त्याचं निमित्तही तसंच आहे. तिथीनुसार ज्या दिवशी अफजल खानाचा छत्रपती शिवरायांनी वध केला त्याच दिवशी अफजल खानाच्या कबरीजवळ उदात्तीकरण करून त्या ठिकाणी बांधलेलं अतिक्रमण काढण्याची मोहीम शासनाने 24 तासात फत्ते केली. आज शिवप्रताप दिनी असंख्य शिवप्रेमी प्रतापगडावर जमा होतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी अवघा प्रतापगड शिवमय झालाय.